झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। पुराचा तडाखा केवळ भारतालाच बसतो असं नाही, चीनलाही हा फटका मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला होता। पण या सगळ्यातही चीनला 1931 हे वर्ष कायमच लक्षात राहील। यावर्षी पूर, वादळ, नुकसान, पाऊस आणि प्रचंड आर्थिक नुकसान या सगळ्याचा सामना चीनला करावा लागला होता। 1931 हे वर्ष चीनचे नागरिक कधीच विसरू शकत नाहीत, कारण चीनमध्ये पुरानं थैमान घातलं होतं। चीनच्या मध्यवर्ती भागात ढगफुटी झाली, प्रचंड पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वादळासह मुसळधार पाऊस झाला। खरं तर या परिसरात यापूर्वी वर्षभरात एक किंवा दोन वादळं येत असत, पण 1931 मध्ये अनेक वादळं येऊन धडकली आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला। यांगझी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली। जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यात चीनमध्ये पुरामुळे हाहाकार उडाला होता। यांगझी नदीच्या परिसरात एकट्या जुलै महिन्यात 2 फूट पावसाची नोंद झाली होती। या नदीच्या पुरामुळे जवळपास 1.5 लाख लोकांना थेट फटका बसला होता। यांगझी प्रमाणेच यू नदीलाही पूर आला होता। या दोन्ही नद्यांचं पाणी नानजिंगला पोहोचलं होतं। पाण्याच्या पुरात अनेक जण वाहून गेले, तर पुरानंतर आलेल्या साथीच्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली। या परिसरात कॉलरा आणि टायफॉइडच्या रोगानं थैमान घातलं होतं। 19 ऑगस्टला पुराच्या पाण्यानं सर्वोच्च पातळी गाठली होती। पुराची पातळी सामान्य पातळीपेक्षा 16 मीटर वर जाऊन पोहोचली। 25 ऑगस्ट 1931 रोजी पुराचं पाणी ग्रँड कॅनॉलमधून वाहू लागलं। या पुराच्या तांडवामध्ये जवळपास 2 लाख लोक झोपेत वाहून गेले होते। याच वरचं सर्वात मोठं नैसर्गिक संकट मानलं जातं। या पुराच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी चीननं काही उपाय योजना केल्या, पण चीनमधील यादवी युद्ध तसंच दुसऱ्या महायुद्धामुळे त्यासाठी पैसा उपलब्ध होऊ शकला नाही। त्यामुळेच नदीवर केवळ काही लहान धरणं बांधण्यात आली। पण अजूनही चीनला आठवतोय तो 1931 जलप्रलय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। उत्तर भारतातील हा जलप्रलय पाहिल्यानंतर शिरवाडकरांच्या ओळी आठवतात। गंगामाई पाहुणी आली, जाताना पापण्यात प्रसाद ठेवून गेली। या प्रलयावर होता आजचा प्राइम वॉच। आज इथंच थांबूयात। पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।